नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोड्यागरी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पुन्हा एकदा ऊसावर माहिती घेणार आहोत, काय वापरलंय, वाढ कशी, किती दिवस झालेत आणि खत कोणतं वापरलंय, खताचे फायदे काय आहेत, तोटे तर नाहीच आहेत, पण जे काही आपल्याला काळजी घ्यायची आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पीक आपल्याला वाढवायचं आहे, उत्पादनवाढीवर जास्त भर द्यायचं आहे, त्याच्यासोबत जो काही खतांचा खर्च आहे, हा खतांचा खर्च कमीत कमी 40% आपल्याला कमी करायचा आहे। म्हणजे सर्वसाधारण आता एक नॉमिनल जर आपलं साधारण शेतकरी जर पाहिलं तर एकरी 20-22 हजारपर्यंत खर्च करतो, पण आपल्याला एवढा खर्च करायचा नाही आहे, आपल्याला त्यातला 50% कमी करायचा आहे। साधारणतः 11 ते 12 हजारापर्यंत आपला खर्च हा असणार आहे। आणि त्यात मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलो की पहिला जो डोस आहे हा ऑर्गॅनिक ॲसिड आणि ह्युमिक यावर आपण करत आहोत। तर आता ऑर्गॅनिक ॲसिड मी कोणतं वापरलं आहे तर हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला मी ऊसाची स्टेज दाखवणार आहे। कारण काय होतं की गैरसमज शेतकऱ्यामध्ये खूप असतात, नक्की कोणतं वापरायचं भाऊ, काय वापरावं, तर मी तुम्हाला आता मातीची कंडिशन पण दाखवणार आहे, पीक पण दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर खत कोणतं आहे ते पण दाखवणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोडागरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि हो, छाती ठोकपणे सांगतो की आपलं जे टार्गेट असणार आहे हे 75-80च होतं, परंतु आता ते आपण 100 हे टार्गेट धरून चाललेलो आहे। तर आता तुम्हाला ऊस मी तुम्हाला दाखवतो आहे। तर या पद्धतीनं ऊस वाढत आहे, काही ठिकाणी अजून फुटवे चालू आहेत, पण जर अंतर जर या ऊसाचं पाहिलं कमीत कमी 1.5 फुटावर हा ऊस आहे, ऑलमोस्ट 50 ते 60% 1.5 फुटाच्या वर वाढ आहे, काही ठिकाणी 1 फुटापर्यंत आहे, काही ठिकाणी 8 ते 10 इंचापर्यंत आहे। आणि जे तुम्हाला मी सांगत होतो की फुटवे, तर जो आपला नॉमिनल पहिला जो फुटवा आहे, तर या फुटव्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये नवीन फुटवे हे आलेच पाहिजेत। तर पाहू शकता कशा पद्धतीनं तुम्हाला हा ऊस दिसतो आहे। आणि जर आपण पाण्याचा विचार केला तर साधारणतः 17 मार्च रोजी आपलं हे पहिलं पाणी आहे, त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आंबवणीचं पाणी दिलं आहे त्या त्या ठिकाणी वाढ खूप जबरदस्त अशी आहे। आणि जर या टिपरातला गॅप जर तुम्ही पाहिला तर साधारणतः 4 ते 5 इंचापर्यंत गॅप आहे आणि एका ठिकाणी ऑलमोस्ट 3 ते 4 फुटवे सरासरी राहतील, काही ठिकाणी अजूनही उगून निघतो आहे। परंतु सर्वसाधारण जर पूर्ण सरीचा जर विचार केला तर ऑलमोस्ट 85% जर्मिनेशन झालेलं आहे, तरीसुद्धा यामध्ये आपण ट्रायकोडर्माचासुद्धा वापर केलेला आहे। तर अशा पद्धतीची ही वाढ आहे। तर आता ही वाढ तुम्ही पाहिले, जर विचार केला साधारणतः 17 मार्च, 17 ते 31 14 दिवस आणि हे साधारणतः 4 दिवस, म्हणजे 17 ते 18 दिवसामध्ये आपल्याकडं ऑलमोस्ट 1 फूट 1.5 फुटापर्यंत ऊस हा वाढलेला आहे। जे नवीन कोंब निघत आहेत किंवा निघलेत तेसुद्धा या 38 टेम्परेचरमध्येसुद्धा एकदम जबरदस्त असे आहेत, ऑलमोस्ट आपल्या हाताच्या करंगळीसारखे जाड आहेत। म्हणजे तुम्ही समजू शकता की याची वाढ ही किती रॅपिड, म्हणजे एकदम जास्त फास्ट होते। त्याच्यासोबत जी कोंब आहेत तर ही कोंब बारीक निघत नाहीत पा, कारण बारीक जर कोंब निघाले तर या टेम्परेचरला ते बियाणं जे किंवा जे कोंब आहेत तर हे जगत नाहीत, ते वाळले जातात आणि त्याच्यानंतर त्यांची वाढ खुंटते। आणि ही वाढ जर खुंटली तर आपण 100 टनच काय, आपण 50 टनसुद्धा आपल्या एकरी ॲव्हरेज घेऊन चालू शकत नाही। तर आता आपण जे 100 टन ऊसाचं ॲव्हरेज पकडतो आहे किंवा आपल्याला जे काढायचं आहे आणि जे डोस मी दिलेत, म्हणजे एकच डोस आपण सुरुवातीला दिला आहे आणि त्याच डोसवर आपण 15 ते 18, सर्वसाधारण 15 ते 20 या दिवसामध्ये आपण ऊसाची जी बियाण्याची वाढ आहे सर्वसाधारणतः 1.5 फुटापर्यंत ही वाढ केली, ती कोणत्या खतामुळं झाली, मी तुम्हाला ऑलरेडी खूप वेळा सांगितलं की ऑर्गॅनिक ॲसिड जे आहे, तर ऑर्गॅनिक ॲसिड आपल्या पिकांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। तर या ॲसिडसाठी मार्केट रेट खूप जास्त आहेत पा, काही ठिकाणी 1100-1200 रुपये लिटर आहे, काही ठिकाणी 700-800 रुपये लिटर आहे, परंतु वैयक्तिक माझी जी कंपनी बनवते तर यामध्ये तुम्हाला फक्त 500 रुपये लिटरनेच भेटणार आहे। आणि विशेष म्हणजे मार्केटमध्ये एवढं कॉम्बिनेशन जास्त मिळत नाही। हे खास हा आहे आपला आयुर पॉवर, बॅलन्स साइझिंग पॉवर, ISO प्रमाणित आहे आणि ही बॅजिंग आहे पा, त्याची क्वांटिटी जर पाहिली तर 5 लिटर आणि MRP पण ऑलमोस्ट कमी आहे। आता MRP तर 3000 रुपये आहे, पण आपले शेतकरी मित्रांना 2500 रुपयाला 5 लिटरमध्ये हे पडतं। तर आता यामध्ये कंटेंट काय आहे हे पण मी तुम्हाला, या पॉवरमध्ये जे कंटेंट आहेत ते कंटेंट तुम्हाला मे बी थोडेफार
झटका देणार आहेत, कारण एवढे कंटेंट सहसा कोणी देत नाही आणि या प्राईजमध्ये तर मिळतच नाही. तर याच्यामध्ये आहे ऑर्गॅनिक ॲसिड्स, ऑर्गॅनिक प्रोटीन्स. ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये सगळे ॲसिड आहेत आणि या ॲसिडचं काम आहे की कोणतीही जमीन असो, कोणत्याही पाण्यातली असो, शारूपड पाणी असेल तर सगळ्यात जास्त रिझल्ट मिळतो. तर याच्यामध्ये काय होतं की जे ऑर्गॅनिक ॲसिड्स आपल्या मातीमध्ये येतात, ते मातीमध्ये येऊन आपल्या पिकांना जागं करतात. अरे बाबा उठ, अरे बाबा उठ, तुला उठ उठायचं सांगितलं आहे, तू उठ आणि लगेच सुरू कर. म्हणजे काय होतं की जी बियाणे प्रोसेस आहे किंवा कोणतंही पिकाची प्रोसेस आहे ती स्लो होते, तर ती फास्ट करण्याचं काम हे ऑर्गॅनिक ॲसिड करतं. याच्यासोबत या ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये ऑर्गॅनिक प्रोटीन्स पण आहेत जे झाडांना ताकद देतं ऑर्गॅनिकली. पहा, मी तुम्हाला असं सांगत नाही की हे PGR आहे, PGR प्रोडक्टच्या मागे लागू नका. हे PGR नाही तर हे प्रॉपरली सिंथेटिक प्रोडक्ट आहे. तर याच्यामध्ये आणखी दुसरे जे कंटेंट आहे तर त्यामध्ये सीविड एक्स्ट्रॅक्ट पण आहे, सोबत नायट्रोबेन्झिन पण आहे. आणि हे कॉम्बिनेशन एवढं काम करतं की याच्यामध्ये तुम्ही फळबागेलासुद्धा वापरू शकता. वैयक्तिक मी स्वतः वापरतो. डाळिंबासाठीसुद्धा हेच जास्त वापरतो, साईजसाठी असो किंवा कलरसाठी असो किंवा सेटिंगसाठी असो. कारण प्रत्येक स्टेजमधला एक कंटेंट आपल्याला या आयुर पॉवरमध्ये पाहायला मिळतो. तर त्याच्यासाठी आयुर पॉवर हे वापरलं आहे. आयुर पॉवरसोबत मी दिलं आहे एकरी 2 लिटर आयुर पॉवर म्हणजेच ऑर्गॅनिक ॲसिड आणि 1 किलो ह्युमिक ॲसिड, 98% वॉटर सोल्युबल पावडर. आता वॉटर सोल्युबल पावडर का वापरली हे पण जाणून घ्या, कारण ते पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आता काय होतं की काही ठिकाणी लिक्विड आपल्याला मार्केटमध्ये मिळतं, पण लिक्विडमध्ये आपण सांगू शकत नाही की हे प्रॉपर किंवा ऑलमोस्ट जी परसेंटेज पाहिजे आपल्याला तेच असेल. ही फसवणूकसुद्धा असू शकते, त्यामध्ये वेगळं काहीतरी दिलेलं असू शकतं आणि यामध्ये आपली फसवणूक होऊ नये म्हणून वॉटर सोल्युबल पावडर मी हेच वापरतो. कारण वॉटर पावडर, वॉटर सोल्युबल जी पावडर आहे याचे परसेंटेज मे बी थोडं कमी असेल, पण जमिनीमध्ये ह्युमस वाढवण्यासाठी खूप चांगलं आहे. त्याच्यासाठी ह्युमिक पण वापरलं आहे आणि हाच एक डोस कंपल्सरी मी उसाला दिलेला आहे. सुरुवातीला दिल्यानंतर साधारणतः 15 दिवसामध्ये हा तुमच्यासमोर रिझल्ट आहे. आणि इकडं अजूनही पाणी चालूच आहे, सऱ्या कोरडे आहेत, हे भरणं अजून बाकी आहे. तर आता हे जर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला कसं मागवायचं आहे किंवा तुम्हाला वापरायचं आहे, तर मी सांगितलं आहे तुम्हाला की हे वैयक्तिक जे प्रोडक्ट आहे तर ही माझीच कंपनी डिझाईन करते, म्हणजे आम्ही स्वतः बनवतो. तर तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलाच आहे. सोबत दुसरा एक अल्टरनेट नंबर पण देतो आहे जो की ऑफिशियल आहे, तिथं जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझ्याकडूनही मागवू शकता. तुम्हाला वैयक्तिक मी स्वतः मार्गदर्शन करेल, मार्गदर्शनाची कोणतीही फी मी स्वतः घेत नाही. किंवा तुम्ही प्रत्येक शेतकरी जो मला व्हॉट्सअपला विचारतो, मी प्रॉपरली सांगतो आपल्याकडे फी हा कसलाही विषय नाही किंवा कन्सल्टन्सी वगैरे काहीही नाही, कन्सल्टन्सी ही ऑलमोस्ट फ्री आहे. तर तुम्हाला जर ह्या आयुर पॉवर म्हणजेच ऑर्गॅनिक ॲसिड्स आणि सोबत इतर कंटेंट हे जर प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता किंवा व्हॉट्सअप कॉलही करू शकता. आणि जर तुमचे म्हणजे आपले शेतकरी जे आहेत हा जर ग्रुपने असेल तर ग्रुपने मात्र तुम्हाला चांगल्यापैकी डिस्काउंट मी देण्याचा प्रयत्न करेल. कारण ऑलरेडी मार्केटच्या मार्केटनेसवर जर पाहिलं तर खूप प्राईस आपण कमी ठेवलेली आहे, कारण प्रत्येक शेतकरी हे अफोर्ड करू शकत नाही. आणि जर पाहिलं, जर विचार केलं तर रासायनिकपेक्षा याच्यामध्ये रिझल्ट्स खूप जास्त आहेत आणि पैसे जे आहेत तर रासायनिकपेक्षा पण खूप कमी लागतात. आणि मुळात हे आपण फक्त शेतकरी वर्गांसाठीच डिझाईन केलं आहे, आपण इतर कोणाचा जास्त विचार केला नाही किंवा सेलकडे आपण फारसं काही लक्ष दिलं नाही. कारण का, तर हे त्या लोकांसाठी नाही आहे की ज्यांच्यासाठी पैसा मॅटर करत नाही, तर हे त्या लोकांसाठी आहे की ज्या लोकांची खरोखर परिस्थिती नाही आहे पण आपल्याला काहीतरी आपल्या शेतीमध्ये बदल करायचा आहे आणि रिझल्ट्स आपल्याला पाहिजेत आणि पीक आपलं चांगलं आलं पाहिजे कमी खर्चामध्ये. तर हे प्रॉडक्ट खास त्याच लोकांसाठी डिझाईन केलेलं आहे. आणि सोबत ज्या शेतकऱ्यांची जमीन शारपड आहे त्यांनासुद्धा, त्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे. सोबत ज्या शेतकऱ्यांचं पीक पाण्यात राहतं 3 महिने 4 महिने आणि या पाण्यामुळे आपलं पीक जातं, तर त्या शेतकऱ्यांसाठीसुद्धा हा संजीवनीचा डोस आहे. कारण हा इतका जबरदस्त आहे की ज्या शेतकऱ्यांचा पीक ऊस असेल किंवा इतर पीक असेल हे पाण्यात जातं आणि पाण्यात गेल्यामुळे स्ट्रेसमध्ये जातं आणि नंतर ते सुकून जातं, तर त्याच्यासाठी आयुर पॉवर ही संजीवनी आहे. तर नक्कीच वापरून पहा आणि अगोदर वापरा आणि नंतर विश्वास ठेवा असंच मी सांगेल. तर तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे, एन्क्वायरीसाठी विचारू शकता किंवा चौकशी करू शकता. तर नक्की कळवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. त्यासोबतच 20 दिवसाची वाढ तुम्हाला कशी वाटली हे मात्र मला तुम्ही सांगायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्हाला जर ऑर्गॅनिक ॲसिड्स घ्यायचं असेल तर नक्कीच संपर्क करा. आणि हो, मार्केटपेक्षा खूप जास्त कमी प्राईज आहे, त्यामुळं टेन्शन घेऊ नका. आणि जिथं मी आहे तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाही.
आणि खास जर ऊस असेल किंवा उन्हाळी लागवड असेल तर उन्हाळी लागवडीमध्ये बऱ्याचशा काळजी आपल्याला घ्यायच्या आहेत, त्याचे व्हिडिओसुद्धा मी दिलेले आहेत, तर त्या व्हिडिओसुद्धा जाऊन चेक करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.